नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्षमधला तिसरा गुरुवार आहे, आणि काल होती दत्त जयंती, अन्नपूर्णा जयंती पण होती, म्हणजे अन्नपूर्णा जयंती, असं भरपूर काय काय होतं। पण मला मी एकही केली नाही, कारण घरात पण खूप काम होतं, आणि कारण आम्ही गावाकडनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मुंबईला गेलो, तर आठवडाभर मी घरात नव्हते, आणि घरामध्ये ओढी खराब झालं, सगळ्या जाळ्या बिळ्या, इथे धूळ असल्यामुळे जाळ्या पण पटकन लागतात आणि कुठेही पण धूळ पण लगेच साठते। तर अजून माझं कामच चालू आहे, आज गुरुवार आहे, आज पण पूजा नाही आहे। तर बघा, मी तुम्हाला घर दाखवते आणि काय काय साफ केलं हे पण दाखवते। तर बघा, हे मुळात आलेत आणि झोपलेत, नाईट चालू आहे। बघा, हे इथं गावाकडनं आल्यापासून पण हे इथे सामान आहे, इथे साफसफाई करत होती, इथे सामान आहे, हे डब्बे काढलेले तिथले मी साफसफाईला काढले म्हणून, हे किचन पण अजून साफ करायचं बाकी आहे, इथलं पण साफ करायचं बाकी आहे, ते पण साफ करायचं बाकी आहे, आणि इथलं हे सर्व धुवून काढले मी, आणि जेवढं होईल तेवढं ठेवून पण दिले। मला अजून इथलं साफ करायचं आहे, इथलं साफ करायचं आहे, इथलं हे साफ केलेलं आहे मी, खालचं साफ करायचं आहे। तर असं चालू आहे काम माझं। तर आता 9:12, 9:15 झालेले आहेत, माझं जेवण फक्त चपात्या बाकी आहेत, बाकी सगळं झालं आहे, आणि परत नंतर काम करायचं आहे। कपडे पण भरपूर आहे, तर मी तुम्हाला दाखवते। बघा, हे अशा जाळ्या लागतात या, म्हणजे इतके धुळे की सतत जाळ्या लागत राहतात, त्यामुळे सतत साफ करत राहावं लागतं। तर ठीक आहे, मी आवरते मी पण पटपट। तर इथे मी सुरू केलं आहे घर, म्हणजे भांडे धुवायला, आणि भांडे धुत धुत माझा स्वयंपाक पण चालू होता, माझा उपवास आहे गुरुवार असल्यामुळे, म्हणून जास्त टेन्शन नव्हतं जेवणाचं, त्यामुळेच मी आजच स्टार्ट केलं धुवायला। आणि तुम्ही जेव्हा गावाला जाताना तेव्हा तुम्हाला कळतं की घरात आपलं किती सामान आहे। माझ्याकडे जास्त सामान नसतानाही खूप जास्त काम होतं, मला खूप टाइम लागत होता करायला, कारण मी एक दिवस अगोदरपासून केलेलं आणि पटकन मी आवरलं। हे बघा, आवरून पण झालं आहे माझं, आणि लगेच जेवण बनवाय घेतलं, कारण त्यांचा उपवास नव्हता, माझा उपवास होता, त्यामुळे मी 9:15 करायला स्टार्ट केलेली साफसफाई, पण जास्त नाही झाली, पण आता 9:30 बघा इथलं पण साफ झालेलं आहे। हे धुवायचं आहे म्हणून ते काढून ठेवलेलं आहे, आणि हा काच फुटला आहे आमचा, म्हणून मी इथे आणलेलं, नाही ते पुढे होतं। आणि किचन पण झालेलं आहे, ते पूर्ण नाही, एवढं साफ क्लीन नाही झालं, कारण आता हळूहळू करत जाईल, पण 9:30 वाजलेत होऊन जाईल। तर ठीक आहे, आता अजून करते आणि तुम्हाला पण दाखवते की मी साफसफाई केली ना, तर जरा नवीन, म्हणजे ज्या वेळेस दर वेळेस मी करते साफसफाई, त्यावेळेस मी वेगवेगळं काहीतरी ट्राय करते आणि नीट ठेवायचा प्रयत्न करते, तर तुम्हालाही दाखवेल मी। तर ठीक आहे, तर इथे मी उपवासाचं तळायला घेते, कारण मी शापू भिजत नव्हता ठेवला, त्यामुळे मी पापड्या तळायला घेतला, आणि त्यांच्यासाठी मी बनवतच होते, पण ते म्हटले की मला इतक्या लवकर जेवायचं नाही आहे, म्हणून मी त्यांची भाजी आणि भाजी भात बनवून ठेवलेला, म्हटल्यानंतर चपात्या गरम गरम करून देता येतील। आणि ह्या खूप दिवस झालेले, मी जेव्हा मी आजारी होती तेव्हा मी गेलेले आईकडे, तेव्हा आईने दिलेले हा मला उपवासाचे होता। मेमध्ये मी ॲडमिट असल्यामुळे काही मला करताही नाही आलं, आणि तिने जेवढं केलेलं तेवढं मला रिटर्न येताना दिलेलं, ते करून झाल्याबरोबर लगेच मी कपडे ते करायला घेतले, म्हणजे निर्म्यात घातले, त्यांनाही उठवलं दात घासायला, आणि तेन मी खातोय। तर आता वाजलेले आहेत, 4 आहेत, आणि खाल्ल्यानंतर मग मी कंटिन्यू केलाच नव्हता व्हिडिओ। तर आता ह्यांना नाईटला जायचं आहे, 6 जातात, त्यामुळे मला जेवणाची तयारी करावी लागते। तर मी ते पीठ मळून ठेवलेलं आहे, इथे पालकची भाजी लावलेली, इथे मी सकाळचंच तळलेलं तेल तसंच ठेवलेलं आहे, कारण त्यांना मी मेंदू वडे तळून दिलेले, तर ते तसंच ठेवलं, म्हटलं चपात्यांना ते लावायला होईल, आणि भाजी पण त्यातच बनवणार आहे। आणि आज स्पेशल म्हणजे आता मी बनवणार आहे घावन, म्हणजे आता घावणे म्हणतात त्याला, तांदळाच्या पिठाच्या असतात, माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं आणि ते म्हणजे थोडंसंच राहिलेलं, काय करू म्हणून मी त्याचं घावणे बनवते। आणि ती रेसिपी आहे कोकणची, माझी फ्रेंड आहे मालवणची, तिच्या घरी मी खाल्लेलं, मी कधी ट्राय केलं नाही, फर्स्ट टाईम मी पण ट्राय करते। तर बघू, तुम्हालाही दाखवते की माझा फर्स्ट ट्राय फेल जातं की।
तर हे बघा पेठे केलेले आहे. हे अजून जास्त पातळ हवं आहे पण झालेलं नाही आहे. मी नंतर करायच्या टायमिंगला करूनच घेईल अजून पातळ. आणि हे तोपर्यंत ठेवते. पालकची भाजी केली म्हणून पालक थोडासा कापला आहे. अजून भरपूर आहे शेतातून आणलं आहे गावाकडनं म्हणून राहिलं आहे. सीताफळ पण आणलेले. आता ह्यात पालक शिजतो आहे आणि मी शेंगदाणे टाकायचे विसरले. तर नंतर मला ग्राइंड नाही होत, मला त्याच्यामध्येच ग्राइंड नाही होत, तर मग मी भांड्यात करणार तेव्हा टाकेन. तर झालेलं आहे आणि मी दाखवू नाही शकत पूर्ण किचन कारण खराब आहे खूप. तर ठीक आहे. तर इथे मी घावण करते साध्या तव्यामध्ये. पण कोकणामध्ये मालवणमध्ये जिथे करतात तो दोन काण्यांचा तवा असतो. खूप जणांनी बघितलाही असेल, मला माहिती नाही त्याला काय म्हणतात, पण ठीक आहे. तर हे मी झाकून ठेवलेलं आहे. मलासुद्धा माहिती नाही की होईल की नाही, पण मी पण ट्राय केले फर्स्ट टाईम. आणि ह्यांनासुद्धा मी फर्स्ट टाईमच कदाचित हे तर फर्स्ट टाईमच खातील. मी तरी ॲटलिस्ट खाल्लं आहे, त्यांनी नाही खाल्लं. पण बघू आता कसं बनतं. असं फुगलंय मस्त मध्ये जिथे जास्त टाकले तिथे ते मी बघते. तर मी झाकून ठेवलेलं आहे ते बघण्यासाठी निघतंय का. पण छान निघलं मस्त. तर घावण बनलेलं आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे, फक्त मीठ आणि तांदळाचं पीठ आहे, बाकी काहीच नाही टाकलेलं. आणि मला पण वाटत होतं बनेल की नाही, पण बनलं आहे. यांना पण मी टेस्टला देते. आणि मुळात हे दोन्हीकडनं भाजायचं नसतं, पण मी भाजती आहे कारण नवीन खाणारे आहेत. आता जे रेग्युलर खातात त्यांना जमतंसुद्धा, म्हणजे खातात कसं पण, पण आम्ही फर्स्ट टाईम खातो आहे म्हणजे ते फर्स्ट टाईम खातात. तर बघू मी त्यांना असंच देते रिॲक्शन, त्यांना विचारू कसं लागलं. ठीक हे टेस्ट करून सांगा. हे घावण आहे, हे नाही आहे ढोसा. कसं झालंय? मग कोणतं चांगलं लागतं, ढोसा की हा? बर ठीक आहे, खावा मग. हा भाजी आणून देऊ का? या गे एवढा खावा. तर ह्यांना आवडलेलं आहे हे. नाईट असल्यावर हेच त्यांचं सगळं डायनिंग टेबल, रूम, हॉल, किचन सगळं हेच असतं ह्यांचं. तर ठीक आहे, हे खात आहेत. मी बनवते अजून माझ्यासाठी, माझा उपवास आहे म्हणून. ह्यांनी आज मस्त मेंदू वडे खाल्ले, सगळं खाल्लं माझा उपवास असताना, म्हणजे मीच बनवून दिलं म्हणा. बघा हे विचारतात तरी का कुणा खायचं का काय. मी खाणार आहे की मग कधी नंतर. आता म्हणतो आता खाणार आहेस का? आता नाही, म्हणून विचारत नाही. दुसरं काय असतं खायला असतं, पण आता ते उद्याच ना. आता सांबर ते मी मगाशीच म्हटलेलं बनवू का मेंदू वाड्यांसोबत. ठीक आहे मग बनवते मी पण माझ्यासाठी. तर माझं जेवण पण बनवून झालेलं आहे. आता मी कपडे आणायला आली आहे टेरेसवरती. तर तुम्ही बघा, म्हणजे दोन तीन दिवस झाला आभाळ आल्यासारखंच आहे वातावरण. असं धुकं धुकं आहेत जास्त. आणि चालू आहे कुठे शेती चालू आहे, टोमॅटो ते कोणी घर बांधायला घेते काय काय मस्त चालू आहे इथे. जास्त आता राहिलं येत आहेत, घर येत आहेत. आणि मी कपडे घेऊन जाते. हे गावाकडनं आणलेले बोर संक्रांतीसाठी आणलेत. ते सुकवल्यावर कामाला येतील असे म्हटलं म्हणून मी सुकवती येते. तर ठीक आहे, मी आज व्हिडिओ इथे संपवते कारण आता लाईट पण गेली आहे. लगेच येईल लाईट, पण किती वेळ लागेल काही माहिती नाही कारण अर्धा तास तर मॅक्झिमम लागतो. तर ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.